संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा सुंदरी अशी कविता लिहिली आणि त्यात कवितेत ते काय म्हणतात, जैसी दीपा माझी दिवटी का तिथी माझी पूर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम, जैसी सरितांमध्ये गोदावरी का पर्वतांमध्ये रत्नागिरी, तैसी भाषांमध्ये साजरी मराठी पै, हरळांमध्ये रत्नकिळा का पुष्पांमध्ये कमळ, तशी भाषांमध्ये सोज्वळ शोभिवंत दिसे, दुर्गवरी शोभेचरी का मुक्ता फळे शोभती हारी, तैसे शोभे भाषा माझारी मराठी पै, तीर्थांमध्ये काशी व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत, परिमळांमध्ये कस्तुरी का अंबरांमध्ये शंवारडी, तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये। म्हणजे मराठीचं हे सौंदर्य इतक्या वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लिहून ठेवलं।